Hello students, today we will learn how the scientific names are given to the various types of organisms present in the nature. You know that naming objects or to give the name for the object is called nomenclature, and when this name is given it two factors, that is genus and species. That is called binomial nomenclature, and binomial nomenclature of classification was proposed or discovered by Carlos Linnaeus. Because there is a confusion in our mind how to identify, classify and recognize the various organisms present in the nature, and that's why this is very important, that these are the various types of names which are given by the scientists to the various types of living organisms. And hence, here are some principles, here are some rules to give these scientific names to the various types of factors present in the nature. Binomial nomenclature manje kay, ki evde mote naavo confuse hone pe ek shaad ek bhasha madle ani ek pranta madle ani ek deshatle deshatle naavo विविध नाव एका ऑब्जेक्टला पन्नास पन्नास नाव असल्यामुळे गोंधळ फारसा होत होता. लोक गोंधळून जात होता, ते गोंधळ उडू नये, गोंधळून जाऊ नये, सगळ्या जगालाच ती माहिती व्हावी यासाठी कार्लस लिनॉसने दोन नाव देण्याची पद्धत आणली, एक जीनस एक स्पेसिस, जेनेरिक नेम अँड स्पेसिफिक नेम अशी रचना केली. मग ही रचना आहे कशी, नेमकी काय दिलं जातं त्याची आज माहिती आपल्याला बघायची. साइंटिफिक नेम ऑफ सनफ्लावर दिले त्यांनी, सनफ्लावरचं साइंटिफिक नेम हे हेलियंथस एनस आहे. हेलियंथस इज अ जेनेरिक नेम दॅट इज कॉल्ड अ जीनस, एनस इज अ स्पेसिफिक नेम दॅट इज कॉल्ड अ स्पेसिस. पहिलं जे शब्द आहे हेलियंथस हे जीनस आहे आणि एनस ही स्पेसिस आहे. बेसिक युनिट ऑफ क्लासिफिकेशन इज कॉल्ड अ स्पेसिस. All similar species combine together to form the genus. Genus combine together to form the family. Family combine together to form the order. Order combine together to form the division or phylum. And division combine together to form the subkingdom. And subkingdom combine together to form the kingdom. And that's why this is very important thing which will be given the various names to the living organism. Neat lakshan hai. Sopa paa hai. Samjalo paa hai. And that's why there is the rules of binomial nomenclature. Ma binomial nomenclature leta na jaga saati scientist loka ni kai rules kai kaide kanun ke kai ewe prakache niyam lao le te kun. Pahila niyam, name of organism is composed of two Latin or Greek words. Organism cha naav leta na don Latin kiwa Greek words vapraye chai. जसं तुम्ही आता सनफ्लॉवरचं बघितलं हेलियंथस एनस, तसं आपलं मानवाचं नाव होमो सेपियन, होमो जीनस सेपियन स्पेसिस. तसं ग्राउंड नट भुईमुग, भुईमुगाचं नाव आहे एरॅचिस हायपोजिया, एरॅचिस जीनस हायपोजिया स्पेसिस. गहू व्हीट, व्हीटचं नाव आहे ट्रिटिकम एस्टिवम. जवारचं नाव आहे फॉर्गम व्हल्गेर. शुगर केनचं नाव आहे सॅकॅरम ऑफिसिनॅरम, सॅकॅरम जीनस ऑफिसिनॅरम स्पेसिस. बीटचं नाव आहे बिटा व्हल्गॅरिस. वेगवेगळे जे नाव आहे हे दोन रूपामध्ये देण्यात आले, एक जेनेरिक नेम दॅट इज जीनस आणि दुसरा आहे स्पेसिफिक नेम दॅट इज स्पेसिस. आणि म्हणून हे लॅटिन किंवा ग्रीक वर्ड मध्ये बायोनॉमिल नॉमिनिकेचर लिहावं असा पहिला नियम. दुसरा, जेनेरिक नेम इज सिंपल नाउन असतं, इट शुड टर्न फर्स्ट अँड बिगिन विथ कॅपिटल लेटर. जेनेरिक नेम हे नाउन असल्यामुळं ते पहिल्यांदा लिहितात आणि त्याचं पहिलं अक्षर नेहमी कॅपिटल काढतात. लेटर म्हणजे अक्षर, कॅपिटल लेटर, लेटर म्हणजे अक्षर. जेनेरिक नेमचं किंवा जीनसचं पहिलं अक्षर नेहमी कॅपिटल काढतात. जेनेरिक नेम जीनसचं पहिलं अक्षर नेहमी कॅपिटल काढतात. स्पेसिफिक नेम डिस्क्रिप्टिव्ह ऍडजेक्टिव्ह इट शुड कम लॅटर अँड बिगिन विथ स्मॉल लेटर. स्पेसिफिक नेम नंतर येत असतं, ते वर्णात्मक असतं, विशेषण असतं ते, आणि म्हणून त्याचं पहिलं अक्षर नेहमी स्मॉल काढतात. जीनसच्या नंतर दुसऱ्यांदा तो शब्द येत असतो.
Scientific name must be underlined separately, handwritten and must later be printed in italics. Printing असेल italics करायचं, scientific name handwritten मध्ये लिहिला असेल तसा होमो सेपियन, होमो सेपियन असले हँडराइटिंग पहिला असेल अंडरलाइन करायचं. ए जीनस स्पीसीज ए जेनेरिक नेम स्पेसिफिक नेम याचं पहिलं अक्षर कॅपिटल जीनस, सेपियनचं पहिलं अक्षर स्मॉल अशा रचने अशा पद्धतीने लिहिताना हाताने जेव्हा लिहितो आपण तेव्हा अशा पद्धतीची त्याला सेपरेटली अंडरलाईन करायची. जेव्हा जसं कडे अंडरलाईन करायची स्पेशला सेपरेट अंडरलाईन करायची लिहिताना नेहमी लक्षात ठेवायचं. जेनेरिक अँड स्पेसिफिक नेम शुड नॉट हॅव लेस दॅन 3 लेटर अँड मोर दॅन 13 लेटर हे एक लक्षात ठेवायचं. जेनेरिक नेम लिहिताना किंवा सायंटिफिक नेम लिहिताना 3 अक्षरापेक्षा कमी असू नये आणि 13 अक्षरांपेक्षा जास्त असू नये हा नियम नसतोच, एवढं मोठं नसतं, सोपं असतं. युजली नेम ऑफ ऑथर हु नेम्स प्लांट और एनिमल ऑल्सो रिटर्न फुल फॉर्म अब्रिविएटेड फॉर्म. साइंटिफिक नेम ऑफ मँगो, आता मँगो साइंटिफिक नेम आहे मँजीफेरा इंडिका, मँजीफेरा इंडिका आता लिहिले मी म्हणून लिहिलं अंडरलाईन करायचं मी सेपरेट. आता हे मँजीफेरा इंडिका जगात आणणारे नाव आहे ल्युनॉस, कार्लोस ल्युनॉस, म्हणून त्या ल्युनॉसचं पहिलं अक्षर कॅपिटल अक्षर मँजीफेरा इंडिकाच्या पुढे लिहायचं. मँगोचं सायंटिफिक नेम, मँगोचं सायंटिफिक नेम मँजीफेरा इंडिका, मँजीफेरा जीनस, इंडिका स्पेसिस, हे पहिलं अक्षर कॅपिटल, त्याचं पहिलं अक्षर स्मॉल, सेपरेटली अंडरलाईन हाताने लिहिलं. आणि ज्याने ह्याचा शोध लावला त्या सायंटिस्टचं पहिलं अक्षर असं पुढे लिहायचं ऑथरचं ते नाव, त्याने ल्युनॉस त्याच्या पुढे एल स्टँड फॉर ल्युनॉस. कार ल्युनॉस क्लासिफिकेशन लिव्हिंग ऑर्गेन टू किंगडम सिस्टीम, आता टू किंगडम सिस्टीम क्लासिफिकेशन आणले कार्लोस ल्युनॉस. सगळ्यात आधी कोण आणलं क्लासिफिकेशन, सगळ्यात पहिले जगात क्लासिफिकेशन आणणारा अरिस्टॉटल, नंतर टू किंगडम का क्लासिफिकेशन आणला कार्लोस ल्युनॉस. हे वन किंगडम समजा पहिला आणलं तो, हे टू किंगडम, टू किंगडम नंतर थ्री किंगडम आणणार कोण आहे हॅकल, थ्री किंगडम, फोर किंगडम आणणार कोण आहे कोपलँड, कोपलँड फोर किंगडम ऑफ क्लासिफिकेशन. फाईव्ह किंगडम आणणार कोण आहे विटाकर, फाईव्ह किंगडम आणणार कोण आहे विटाकर, फाईव्ह किंगडम क्लासिफिकेशन. आणि सिक्स किंगडम क्लासिफिकेशन आणणार कोण आहे, सिक्स किंगडम क्लासिफिकेशन आणणार आहे कार्ल लुईस, सिक्स किंगडम क्लासिफिकेशन आणणार आहे कार्ल लुईस. जगात खऱ्या अर्थानं पहिले ल्युनॉसने दोन किंगडम क्लासिफिकेशन आणलं, किंगडम प्लांटी आणि किंगडम अॅनिमेलिया, किंगडम प्लांटी आणि किंगडम अॅनिमेलिया, हे लक्षात ठेवायचं. पहिलं क्लासिफिकेशन अरिस्टॉटल आणलं, अरिस्टॉटल काय म्हणलं प्लांट आहे पण अॅनिमल आहे, आणि त्याचा अॅनिमल म्हणजे क्लासिफिकेशन काय केलं लाल रक्त असेल आणि पांढर रक्त असेल एवढंच बस, त्याच्या बद्दल काही लक्षात आलं नाही, लिव्हिंग नॉन बस संपलं एवढंच. नंतर लिनॉसने अभ्यास केला त्याने टू किंगडम सिस्टीम आणली प्लांटी आणि अॅनिमेलिया, हॅकलला अभ्यास केला त्याने थ्री किंगडम सिस्टीम आणली प्लांटी अॅनिमेलिया आणि प्रोटिस्ट, कोपलँडने फाईव्ह फोर किंगडम सिस्टीम आणली मोनेरा म्हणजे सॉरी प्रोटिस्टा फंगी प्लांटी अॅनिमेलिया, आणि विटाकरनं जगात सहा किंगडम आणले मोनेरा प्रोटिस्टा फंगी प्लांटी अॅनिमेलिया. आणि कार्ल लुईसनं सांगितलं की मोनेरा मध्ये दोन प्रकार आहेत आर्ची आणि बॅक्टेरिया, ते दोन खालचे चार असे सिक्स किंगडम सिस्टीम त्यांनी आणली. हे फक्त लक्षात ठेवा पाठ करा, यावर खूप वेळा शिकवायला आहे सीईटी मध्ये म्हणून सगळं लक्षात ठेवा व्यवस्थितपणे. आणि म्हणून कार्ल ल्युनॉस क्लासिफाइड द ऑर्गॅनिझम इन टू किंगडम बेस्ड ऑन मोड ऑफ न्यूट्रिशन, अशा खाण्याची पद्धत काय आहे त्यांची, ऑटोट्रॉपिक आहे का हेटरोट्रॉपिक आहे सॅप्रोफायटिक आहे का पॅरासायटिक आहे की नाही. द ऑर्गॅनिझम विच कॅन प्रिपेअर देअर ओन फूड मटेरियल आर कॉल्ड ऑटोट्रॉपिक्स, द ऑर्गॅनिझम विच कॅन नॉट प्रिपेअर देअर ओन फूड मटेरियल आर कॉल्ड हेटरोट्रॉपिक्स, द ऑर्गॅनिझम विच लिव्ह ऑन अदर ऑर्गॅनिझम्स लाईफ इज कॉल्ड अ पॅरासाइट, द ऑर्गॅनिझम विच आर लिव्ह ऑन डेड मॅटर आर कॉल्ड सॅप्रोफाइट्स, अशी रचना त्याला मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणतो आपण. वेदर दे आर माइग्रेटरी सिडेंटरी आहेत का माइग्रेटरी आहेत, स्थलांतर करणारे आहेत का राहणे एका ठिकाणी राहणार आहेत,
But this broad classification, kingdom Plantae and kingdom Animalia, was found inadequate. It could not classify organisms that show characteristics both kingdom, example bacteria, fungi, Euglena, and hence to avoid confusion. So then the confusion avoided करण्यासाठी R.H. Whittaker, botanist in America, R.H. Whittaker, यानी 1969 साली जगामध्ये 5 किंगडम सिस्टम आणली, तीच घातली 5 किंगडम सिस्टम, मोनेरा, प्रोटिस्टा, फंगी, प्लांटी, एनिमिलिया. मोनेरा, प्रोटिस्टा, फंगी, प्लांटी, एनिमिलिया. फक्त लक्षात ठेवायचं सिक्वेन्स चुकायचं नाही. मोनेरा, प्रोटिस्टा, फंगी, प्लांटी, एनिमिलिया हे जगातली 5 किंगडम सिस्टम आणणारे कोण आहेत? आर.एच. व्हिटाकर 1969. This system shows the phylogenetic relationship in between organism, and these 5 kingdoms are kingdom Monera, kingdom Protista, kingdom Fungi, kingdom Plantae, and kingdom Animalia. एवढं पक्क लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचे बेसिक आहे सगळे. त्याच्यावर सीईटी मध्ये एमसीक्यू येतात. आजपर्यंत जेवढं आपण शिकलो ते व्यवस्थित लक्ष द्या, नोट्स नीट काढा, चांगलं पाठ करा. काही काही गोष्टी जशाला तशा पाठ करून टाकायच्या, आणि पाठ झाल्यावर हात ठेवून देते का बघायचं, लिहून पाहायचं, न बघता एक बनवायच, म्हणजे ते पूर्ण खास असेल तसं लक्षात राहणार. बाकीचं उद्या सीट तुम्हाला.